नमस्कार मंडळी, आपल्या बोला साहेब या कार्यक्रमात मी निवेदक उद्धव केपी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. दोन वेळा विधानसभा सदस्य अर्थात आमदार आणि दोन वेळा लोकसभा सदस्य अर्थात खासदार राहिलेले आदरणीय संजयजी जाधव साहेब, ज्यांना बंडू जाधव या नावाने सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातली जनता ओळखते, आणि विशेष म्हणजे न चुकता आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर म्हणजे महाराष्ट्रातल्या लाखो वारकऱ्यांचं भूवैकुंठ आहे आणि 18 पगड जाती अतीतल्या संतांचं श्रद्धेय पवित्र धाम म्हणजे पंढरपूर. आणि या पंढरपूरची वारी न चुकता करणारे मला वाटते महाराष्ट्रातले एकमेव खासदार असतील. आणि म्हणून सुरुवातीला ओळख न करून देता बॉसचा प्रवास मला जाणून घ्यायचा आहे आणि आता वारकरी खासदार म्हणूनही त्यांच्याकडे जाणार आहे. तर हे जे बॉस पर्यंत जो प्रवास आहे किंवा प्रेमाने लोक तुम्हाला बॉस म्हणतात, हा काय एका रात्रीतला प्रवास नाही आहे. तर मला जाणून घ्यायचं राजकारणातली तुमची सुरुवात आणि शिवसेनेसोबतच्या काही आठवणी. राजकारणाची सुरुवात ही तशी तर 1991 मी पहिली नगरपालिकेची निवडणूक लढलो, तेवढंच मला काही त्यातलं एवढं काही रहस्य नव्हतं आणि मी ती निवडणूक तेवढंच हरलोही. त्यानंतर 96 निवडणूक लढलो, तीही हरलो. पण सामाजिक बांधिलकीतून काम करत असताना सातत्यानं लोकांमध्ये राहणं ह्याला मी प्राधान्य दिलं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं ह्याला मी प्राधान्य दिलं आणि मित्र जोडत गेलो. आणि त्या लावलेल्या 19 रोपट्याचा हा वटवृक्ष झाला हे या निमित्तानं आपल्याला मी सांगू इच्छितो. आणि बॉस हे टोकन नाव, माझं नाव तसं संजय आहे पण संजय नावानं मला खूप कमी लोक ओळखतात. माझं उर्फ बंडू म्हणून माझं नाव आहे, लाडानं बंडू म्हणायचं, पण आता दोन्ही नावं मागं पडले आहे, आता तिसरं सुरू झालं बॉस. पण हे बॉस एवढ्यासाठीच म्हणतात की माझ्याजवळची माझ्या अनाथ प्रेम करणारी जी मंडळी आहे, लोक ज्यांच्यावर अधिकार असतो त्याला त्या अधिकारवाणीतून ते बोलत असतात आणि लोकांचा माझ्यावर अधिकार आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या परिवारामध्ये जन्मलेला एक बंडू जातो, नगरपालिकेचा सदस्य, नगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा सभापती, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख, आमदार, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक, त्यानंतर दुसरी वेळेसचा आमदार, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आणि नंतर 14 आणि 19 खासदार. हे एवढा प्रवास करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी काही मला मदत माझ्या मित्रपरिवाराकडून झाली, जे माझ्यावर अधिकार सांगतात त्या लोकांकडून झाली, ते मी ह्या जन्मी विसरू शकणार नाही अशा स्वरूपाची ही ओळख आहे. आणि म्हणून त्या अधिकारवाणीनं ते मला नावानं बोलवतात, हे जसं वैशिष्ट्य. बॉस हा सगळा जो प्रवास आहे, शिवसेना म्हटलं की आंदोलनं, अन्यायाविरुद्ध पेटून उठणं, रस्त्यावरती उतरणं, असं शिवसेनेची इमेज. पण असे शिवसैनिक म्हणून किंवा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी काही लोकप्रियता सगळ्यांमध्ये होती, तर त्यांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावरती कधी पडला आणि तुमच्या आठवणीतला एखादा प्रसंग आम्हाला ऐकायचा की जो तुमच्या कायम लक्षात राहिला शिवसैनिक म्हणून? तसं पाहिलं तर मी ज्या परिसरात राहत होतो तो परिसर म्हणजे 80-85% हा मुस्लिम वस्ती असलेला भाग तो, आणि परभणी शहर हे निजामकालीन शहर, कारण मराठवाडा हा निजामाच्या राजवटीमध्ये होता आणि ह्या ठिकाणचा मुस्लिम समाज इतर जिल्ह्यातल्या मुस्लिम समाजाप्रमाणे मराठवाड्याच्या बाहेरच्या भागाच्याप्रमाणे नाही, इथला समाज मुस्लिम समाज हा अग्रेसिव्ह असलेला समाज तो, रजाकारी होती इथं. आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये राहत असताना त्या लोकांकडून काही कटु अनुभव आले, काही चांगले प्रसंग आले. या प्रसंगातून ताऊल सनापून निघाल्यानंतर एक माझी धारणा झाली की हिंदुत्वादी विचारसरणीच्या माध्यमातून आपणसुद्धा रस्त्यावर काम केलं पाहिजे. आणि मग आम्ही पूर्वीपासून आमचे एक जय भवानी मित्रमंडळ होतो आमचं पूर्वी बरं, आणि त्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही शहरातली सगळी मुलं संघटित होऊन एक चांगले काही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करायचो. आणि त्यानंतर 85-86 जवळ शिवसेनेची स्थापना झाली आणि आम्ही त्या विचारसरणीतून बाळासाहेबाच्या पाठीशी
उभं टाकण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेचं काम करतो. एखादा असा प्रसंग तो तुमच्या कायम लक्षात राहिला. तो प्रसंग एक असा होता 1988-89 घटना असू शकते. माजलगावला एक शिवसेनेची सायकल फेरी निघाली होती आणि त्या सायकल फेरीवर काहीतरी दगडफेक झाली आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही परभणी बंदचं आवाहन केलं. बर, शाळा कॉलेज हे सगळ्या सोडून द्यायचं आणि सगळ्या शाळा कॉलेज आम्ही स्वतः जाऊन बेल वाजवणार, विद्यार्थ्यांना बाहेर काढणं. साधारण तुमचं वय किती असेल त्या त्यावेळेस? माझं वय आता बघा आजचे हे 23 आणि 13 म्हणजे 35 सोडले तर माझं वय ज्यावेळेस 20 वर्षाचा. अगदी उमेदीचं तरुण गेली उमेदीस. आणि आयटीआय इथं आमच्या इथं आहे, त्या आयटीआयमध्ये आम्ही जाऊन बेल वाजवली आणि पोलीसच्या गाड्या तिथं आल्या. आम्ही ते तिथून सगळे पळले सगळे जिकडं तिकडं. एक मुस्लिम समाजाचा मित्र माझ्यासोबतचा, त्याला एक पोलिसनं उचलून गाडीत घातलं. एक माझा एक रामदास जाधव नावाचा मित्र, त्याला उचलून घातला. आणि मी त्या पोलीसमध्ये माझ्या घरापर्यंत ती लोकं आली पण मी त्यांना सापडलो नाही. आणि त्या दिवशी सापडलं असलं तर मुख्य आरोपी मीच होतो. पण सुदैवानं त्या दिवशी मी त्यांना भेटलो नाही आणि त्याच्यातून मी वाचलो. त्यावेळेस केल प्रसाद नावाचे SP परभणीमध्ये खूप ॲक्टिव्ह पर्सन या ठिकाणी होते आणि त्यांच्या काळात घडलेला पर्सन. त्यानंतर 2-4 प्रसंग असे घडले, आता कधी दंगल झाली, कधी त्या झाल्या. कौशडीमध्ये पोलीस ॲक्शनमध्ये दंगल, हिंदू मुस्लिम दंगल झाली. त्यावेळेस प्रसंग शिवाय चौकामध्ये झालेली घटना, त्याला तर 2003 झालेली दंगल. त्यावेळेस मी लोकांचे घरं वाचत होतो आणि लोक माझ्या घरावर अटॅक करत होते. अरे तो एक मोठा प्रसंग होता. ते अशा सगळ्या प्रसंगातून बाहेर निघत असताना हम तो अकेले ही चल पडे थे, लोग आते गे और गारवा बनता गया. क्या बात आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या एका सामान्य परिवारातल्या माणसाला परभणीकरांनी एवढं उतरून धरलं की मला ह्या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये सगळ्यात मोठं योगदान ह्या परभणीतल्या मतदारांचं आणि वंदनीय बंस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे. हे मी नाकारू शकत. मुद्दाम शब्द त्यासाठीच वापरला की एका रात्रीत कुणीही बॉस होत नाही. मला असं एक खूप मेहनत आहे, खूप संघर्ष आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना आणि मराठवाडा म्हणजे किंवा एक परभणी जिल्हा आपण म्हणूया, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण सध्याचं जे काही राजकारण आहे, आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत, त्यानंतर आदित्य ठाकरे, हे एकाकी लढत आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? आणि जे तुमचे सहकारी जुने सोडून दुसऱ्या गटामध्ये गेले, तुम्हाला हे ऑफर आयला असतीलच ना? उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, शिवसेना ही ठाकरेंचीच. ठाकरे सोडून शिवसेना होऊ शकत नाही, कारण जे आज शिवसेनेवर दावा करतायत, ज्यावेळेस बाळासाहेबांनी 1966 शिवसेना स्थापन केली, त्यावेळेस आजचे शिवसेनेवर दावा करणारे बाळा त्यात जुळत असतील त्यावेळेस. त्यामुळे त्यांनी शिवसेनेवर दावा करणं म्हणजे हे एक किविलवाना प्रकार आहे किंवा संधी साधूपणाचा प्रकार आहे. काय वाटतं की शिवसैनिक म्हणून काय वाटतं? दुःख होतं, वेदना होतात, यातना होतात, दुःख नाही. कारण ज्या वटवृक्षाखाली आपण वाढलो होत आणि त्याच वटवृक्षाला आपण तोडायचं काम करतोय, म्हणजे शेख चिल्लीसारखं झालं आहे, जिसं डाली पे बैठा आता ओसी गो पाठरा, अशा स्वरूपाचा हा प्रकार झाला आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी त्यांच्यासोबतच्या त्यावेळेसच्या मावळ्यांनी काय कष्ट खाल्ल्यात, काय मेहनत केली आहे, हे उभी करताना काय काय त्रास भोगला आहे, हे आपण त्यांच्याकडं त्या अजूनही आठवणी जर गेलो तर आपल्याला कळून चुकेल की हे कसा प्रवास होता. पण तुम्ही आता फिरताय तुमच्या, म्हणजे तुम्ही इथल्या परभणीतल्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेतलं तुमच्याबद्दल की तुम्ही 24 तास सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असता, हजर असता, सुखदुःखात तुम्ही धावून जाता. आता म्हणजे पूर्वीच्या जे शिवसैनिक आहेत खेडोपाड्यातले आणि आता काही बदलल्यासारखं वाटतं, हे शिवसैनिक उद्धवजींसोबत आहेत, तुमच्यासोबत आहेत असं वाटतं, जाणवतं? नाही ना बघा, परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मुळात. आणि उद्धवजी आदित्य साहेब एकाएकी पडलेत असं तुमचा जे पहिला प्रश्न होता, त्या प्रश्नाला मी एवढंच म्हणेन की उद्धवजी आदित्यजी एकाएकी नाही आहेत, हे काही क्षणभंगूर का लाभासाठी काही लोक इकडे तिकडे गेले असतील, पण बाळासाहेबांच्या विचाराचा जो मतदार आहे तो आजही उद्धवजी आदित्य साहेबांच्या सोबत आहे, हे या ठिकाणी अभिमानानं सांगतो. आता मतदारांचा विषय निघाला म्हणून सांगतो, खान की बाण असं जेव्हा आपण म्हणतो तर आपल्याकडं आता बाण पण नाही आहे, धनुष्यबाण चिन्ह पण नाही आपल्याकडं. आणि जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, जे माजी आमदार आहेत बोर्डेकर,
त्यांनी पण म्हटलंय की आता खाणंही आमच्याकडेच आहे आणि बाणंही आमच्याकडेच. तर काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं की आता ही सुवर्ण संधी आहे. त्यांच्याकडं खाणन बाण दोन्ही आहेत. मला वाटतं की एकदा त्यांची ना आमची लढाई होऊन जावी, म्हणजे दूध करतात पाणी का पाणी होऊन जाईल अशी आमची मी धारणा आहे. लढाई 2019 ची आणि आता परत एकदा पुनरावृत्ती होईल असं वाटतंय. कोण असेल तुमचा विरोधक? विरोधक कोण आहे आम्ही त्याच्याकडे बघत नाही. आपण लढतो एवढंच लक्ष ठेवायचं. कुठून कोण येणार आहे याची गळबळ करायची गरज नाही. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे आणि आपण लढणार आहेत. कुठून कोण लढणार त्याची चिंता आपण कशाला करायची? आता भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्रजी मोदींचा जो काही करिश्मा आहे संपूर्ण देशभर, अब की बार 400 पार अशी त्यांनी घोषणा यापूर्वीच केलेली आहे, तर या अब की बार 400 पारच्या या लाटेमध्ये आपण तेव्हा कुठं असू? आता तुम्ही म्हणता ती लाट, पण मी ती लाट मानत नाही. अब की बार 400 पार ही लाट जर त्यांच्या म्हणण्यानुसार असेल तर एवढ्या छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये एका एका राज्यामध्ये एक एक काँग्रेसचा इतर पक्षाचा माणूस गोळा करायची गरज पडली नसती 400 पारवाल्याला. हां, कारण त्यांच्या मनामध्ये कुठंतरी भीती की आपण 200ही पार करतो का नाही. अशा परिस्थितीमध्ये ते चव्हाणसाहेब असतील, तिकडं नितीशकुमार असतील, तिकडं मध्य प्रदेशमध्ये तिथल्या माजी मुख्यमंत्र्याला जवळ करण्याचा प्रयत्न चालू होता. कधी झारखंडवाल्याला सांभाळतात, कधी आज UPमधल्या कोणातरी सांभाळतात. तर ते हे ED-BDच्या कारवायाच्या भीती दाखवून त्यांना आपलंसं करणे हे प्रकार त्यांनी केले नसते. अरे तुमचं मन स्वच्छ आहे, मला जर एवढा कॉन्फिडन्स आहे की मी 400 पार करू शकतो तर मग एवढे उठाठेव करायची काही गरज नाही ना. लोकांना प्रेशर करणे, त्याला टॉर्चर करणे, त्याच्या कुटुंबाला टॉर्चर करणे, ह्या पक्षाला बोटं लावायची, त्या पक्षात राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडते, शिवसेना फोडते, हे धंदे करून तुम्ही 400 पार नाही जाऊ शकत ना. तुम्हाला अशी अशी ऑफर आली मग कधी? केव्हा तुम्हाला अशी कधी भीती नाही घातली? नाही, मला भीती घालायला माझं आहे काय, उघड्यापाशी नागू गेलं सर किंवा न मेलं. ऑफर आली असेल ना पण? आता ते नेहमीच बोलतात. आता CM साहेबांना एकदा दोनदा बोलले किंवा आता इकडे येऊन जा, तिकडे काय राहिलं नाही, आता आपल्याला सोबत काम करायचं पण करू. मी म्हणलं बस, माझा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ते म्हणजे शिवसेनाच आपल्याकडे येते आहे, धनुष्यबाण मी आपल्यालाच मिळणार आहे, मग तुम्ही तिथे काय करणार? मी म्हणलं मी ठाकरेच्या शिवसेनेसोबत आहे. तुमचं माझं मित्रत्व प्रेम हे ठीक आहे, पार्टी म्हणतात ते मी होतो ठाकरेच्या पार्टीसोबत आहे. खरंच जिगर लागतो म्हणजे ज्या वेळेला पक्षप्रमुख किंवा पक्ष संकटात असताना त्यांच्यासोबत उभं राहायला पण जिगर लागतो, त्यासाठी खरंच तुमचं कौतुक केलं पाहिजे. एकीकडं आपण असं म्हणतो की ग्रामीण भागातला जो शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा पाईक, जो आजही ठाकरेंच्या सेनेसोबत आहे, बरोबर, परभणी किंवा एकूणच मराठवाडा सेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, शिवसेनेनं तुम्हाला भरपूर दिलं असं आपण म्हणतो नेहमी. पण विरोधकांचं असं की बाबा तुम्ही धार्मिक कार्यक्रम आयोजित करून किंवा गर्दी जमा करून किंवा काय, दोनदा तुम्ही आमदार राहिलात आणि दोनदा खासदार राहिलात, तर तुम्ही तुमच्या कामावरती किंवा विकास कामांच्या बाबतीत समाधानी आहात का? मी समाधानी आहे. बघा, मी या लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. माझ्या घराघरामध्ये ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगले रस्ते बनवण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्याचबरोबर परभणीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभं करण्याचं आम्ही करून दाखवले. बरं, मराठवाड्यातल्या शासकीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये जे आमच्यावर अन्याय होत होता मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांवर, तो 70-30 कोटा होता, तो रद्द करून आम्ही त्याला आता मराठवाड्या सगळं एक संघ करून महाराष्ट्राच्या पूर्ण देशाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केले. त्यामुळे दरवर्षी आमचे 200-300 विद्यार्थी एक्सेस मेडिकलला लागतात. तर ह्या सोबतच इथल्या ज्या काही कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करण्याचे जे काही मानस आहे, आता जसा आमच्या क्रीडा संकुलाचा विषय पेंडिंग होता, आणखीनही पेंडिंग ठेवला आहे ह्या CM ने, तर त्यांना वाटतं की ह्यांना श्रेय जाऊ नये. आमच्या इथली अंडरग्राऊंडची ड्रेनेज योजना, ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ती मान्यता मिळालेली असताना देखील ह्या CM ने ती आणखीनही दडवून ठेवली आहे. म्हणजे हे आवडत हे आडवाआडवीचं काम करतायत. काही पर्यटनचा निधी आमचा होता, ते आडवला आहे. म्हणजे हे प्रत्येक गोष्टीत आडवाआडवी करतात आणि आमच्याकडे येत असेल तर मग आम्ही तुला मदत करू अशा स्वरूपाचे आश्वासनसुद्धा देतात. पण किती दिवस आडवणार आहेत तुम्ही? राजकारणात कोणी काम करत आलेलं नाही आहे आणि ही कोणाची काही बांधील की नाही. आज काल कोणी होतं, आज कोणी आहे, उद्या कोणी राहणार आहे, मी काही त्या पदावर काही कायम राहणार नाही आहे. परंतु ज्या दिवस जितक्या दिवस मी त्या पदावर आहे, त्या पदाला न्याय देण्याचं काम आणि नीतिमत्ता गहाण न टाकता समाजाला
अभिप्रेत असलेलं कार्य करण्याची धाडस आपल्यात असलं पाहिजे आणि ते मी या ठिकाणी करून दाखवतोय. आश्वासनं आहेतच आणि केलेली कामं पण सांगायची असतात. तर काय मुद्दे घेऊन तुम्ही आता लोकांसमोर जाणार लोकसभेला? लोकसभेला आता या मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात जेवढं कामं 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केली तेवढी यांच्या काळातसुद्धा झालेली नाहीत कोणाचं. कारण आमचा जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे, 70% सलम असलेला हा एरिया आहे ऑन रेकॉर्ड. बर, या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये 1 नाही तर 2 मेडिकल कॉलेज आले आहेत, जे गव्हर्नमेंटचं आले 1 प्रायव्हेट, ते प्रायव्हेटसुद्धा शिवसेनेच्या आमदार साहेबच राहुल पाटील. राहुल पाटील, मग आता लोक म्हणतात एक राहुल पाटलाचं कॉलेज आणि खासदाराचं कॉलेज बंडू जाधवचं, पण माझं कॉलेज नाही आहे, ते गव्हर्नमेंटचं कॉलेज. राहुल पाटलांचा विषय निघालायच आहे, तर मतदारसंघात किंवा एकूण जिल्ह्यात तुमचं सख्य काय आहे हे बऱ्यापैकी चर्चा असते, कुजबूज असतं. तर येत्या लोकसभेला काय वाटतं की शिवसेनेचेच ते आमदार आहेत तर तुमच्यासोबत राहतील का, किंवा काय अपेक्षा त्यांच्याकडून? बघा, आम्ही वैयक्तिक कुजबुजच असतं, घरामध्ये नवरा बायकोचंसुद्धा कधी कुजबुज असते कधी पण. हां, त्याचा अर्थ काही पक्षाशी विद्रोह नसतो किंवा नवरा बायकोचा घटस्फोट होत नसतो. त्यामुळं कुजबुज ही वैचारिक लढाई होत असताना एखाद्या विषयावर त्यांचं मत पॉझिटिव्ह असू शकतं, माझं निगेटिव्ह असू शकतं, एखाद्या विषयावर माझं पॉझिटिव्ह त्यांचं निगेटिव्ह असू शकतं. इथं वैचारिक थोडं मागं पुढे होऊ शकते, पण शेवटी पक्ष म्हणून जेव्हा आम्ही काम करतो, मग त्यांची विधानसभा असो माझी लोकसभा असो, आम्हाला एक दुसऱ्याचं संयम दोघाला सहकार्याची भावना ठेवूनच काम करावं लागते. शेवटी पार्टी निर्णय असतो, आता व्यक्ती निर्णय नाही आहे. मी विरोधात काम करणं म्हणजे पक्षाचा विद्रोह होईल, पक्षाच्या विरोधात काम केलं असं होईल, आणि त्यांनी जरी केलं तरी पक्षाच्या विरोधात काम केलं अशी भूमिका लोकांमध्ये जाता कामा नये. तुम्हाला काय वाटतं, करतील का? 100% करते, काही दुमत नाही. ओके, रस्ते, वीज, पाणी किंवा हे सगळ्या भौतिक सुविधा आहेत, मेडिकल कॉलेजचं तुम्ही सांगितलं, गावागावात ह्या सुविधांचं झालंच. पण जेव्हा एक राजकारणी म्हणून किंवा आपण एक जिल्ह्याचा नेता म्हणून जेव्हा समाजात वावरतो, मला तुमच्याकडून 2 अशा घटना ऐकायच्यात किंवा असे काही किस्से ऐकायचे की एखादं काम तुम्ही केल्यानंतर समोरून आलेली प्रतिक्रिया, एखादी महिला असेल किंवा एखादा पुरुष असेल, सर्वसामान्य माणसाची आलेली प्रतिक्रिया, आणि ती प्रतिक्रिया ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आलं की मी खासदार आहे याचा मला खरंच अभिमान वाटतो आणि डोळ्यात पाणी आलं, असा एक प्रसंग मला ऐकायचा. असा प्रसंग आमच्याकडे घडला तो कोरोना काळामधला. कोरोना काळामध्ये आम्हाला जो काही त्रास झाला, मी सुद्धा मला सुद्धा कोरोना झाला होता, आणि त्यानंतर आम्ही लोकांच्या ह्या सगळ्या परिस्थिती बघून आम्ही रस्त्यावर उतरलो. आम्ही सगळ्या हॉस्पिटलशी निगडीत आम्ही आमची एक संघटना उभी केली आणि सगळ्याला तिथं आम्ही एक टीम म्हणून उभी केली, आणि जिथं ज्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती सगळ्या गरजी पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं. मग त्यावेळेस पेशंटला बेड मिळवून देण्याचं काम असेल, ऑक्सिजन मिळवून देण्याचं काम असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देण्याचं काम असेल, जेवणाची व्यवस्थेचं काम असेल, या जिल्ह्यातला सगळा वारकरी संप्रदायाची सगळी 2-3 महिन्यापासून लोक सगळं 1 वर्षापासून ठप्प असल्यामुळे त्यांची जेवायचे वांदे होते, जे काही वारकरी संप्रदायातल्या लोकांची, त्या सगळ्यांना धान्य पुरवण्याच्या बाबतीतला विषय असेल, 1-1 महिन्याच्या किट आम्ही 2-2 दिल्या की एक सांगायच्या गोष्टी नसतात, काही गोष्टी त्या करायच्या असतात, आणि हे आम्ही न सांगता केलेल्या. त्यामुळं आम्ही कोरोना काळामध्ये जे काम केलं आहे ते आमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग होता. साधी त्यावेळेस त्या बोलत्या प्रतिक्रिया लोक आता त्या इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला देतील जनतेला समोर, त्यावेळेस तुम्ही त्यांना विचारा की ज्याला ज्याला आम्ही मदत केली आहे ते स्वयंस्फूर्तीने सांगतील की बा आम्हाला कशी मदत झाली, काय झालं, म्हणजे ते आपण कशातच त्याचं वर्णन करू शकत नाही, अशा स्वरूपाची ती मदत आपण त्या ठिकाणी करून माणुसकीचं एक उदाहरण म्हणून आपण केलेलं होतं. शिवसेनेचा जन्म तसा 80% समाजकरण आणि 20% राजकारणासाठी झाला आहे. त्यामुळे सामाजिक बाधेतून काम करताना आम्ही आजपासून नाही करत, आणि वयाची 17-18 वर्षापासून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलशी निगडीत आहोत. माझं हॉस्पिटलच्या जवळच घर होतं, आणि ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला रक्तदानाची असेल, डॉक्टरच्या उपचाराची असेल, मेडिसिनची असेल, टिफिनची असेल, सगळ्या गोष्टीची व्यवस्था आम्ही त्या काळापासून आजपर्यंत करतो आहे. क्या माझ्या एवढे डोनेट कॅब आणखी नाही कोणी जिल्ह्यातही घेतलेले नाही. मग एड्सवरच्या जनजागरण रॅल्या असतील, सगळ्या मी सिव्हिलशी निगडीत एकही विषय सोडलेला नाही. आय कॅम्प असतील मोठे मोठे ते घडून आणले, सामूहिक युवा सोहळ्याच्या माध्यमातून असं 333 लग्न एका मंडपात लावले. त्या बाबत जे माझ्या कन्येचं लग्न आहे ही भावना उदाशी बाळगून आलो
आणि तिला संसार उपयोगी सगळ्या गोष्टी गरजेची पूर्तता करून दिल्या. 333 एका मठात मी जवळजवळ 800 लग्न आतापर्यंत सामूहिक सोहळ्यात लावले. क्या बात, म्हणजे 800 मुलींचा बाप म्हणून तुम्ही कन्यादान सुद्धा करण्याचं भाग्य तुम्हाला मिळालं. एवढे सगळे चांगले काम करताय, तुमच्याकडून सगळे सकारात्मक बाबी मला ऐकायला मिळतात. विकास कामं आहेत, धार्मिक, सामाजिक सगळी कामं आहेत, पण कधी कधी विरोधक टोकाची टीका करतात आणि आजकालचं राजकारणात चिखल झालं आहे, म्हणजे वैयक्तिक टीका असं करणं किंवा काय, तर काय वाटतं बरं या सगळ्या सध्याच्या राजकारणात कसं वैयक्तिक बोलताना? आपण आपलं काम करत असतं, कुत्ते भोगते हाती चलत आहे अशी भूमिका राजकारणात सध्या घेतली पाहिजे, कारण ह्या राज्यातून कोणी सुटलं नाही, ह्याचं चिखलफेक मोठ्या प्रमाणात चालू आहे, ह्याच्यात कोणीही सुटलेलं नाही. त्यामुळे आता विरोधकाला काहीतरी बोलायला संधी लागते आहे आणि तो काहीतरी निमित्त घेऊन काहीतरी आरोप करणारच झाला. त्यामुळे माझ्यावर सातत्यानं आरोप करणारा मला त्यांना संधी मिळत नाही आहे की मी कुठे एखाद्या चांगल्या वाईट प्रसंगात अडकलो आहे आणि त्याला बदनाम करावं, असं कुठली संधी माझ्याकडून त्यांना मिळत नाही. त्यामुळे हे लोक माझ्याशी वैर करण्याचं काम करतात, काहीतरी खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, पण ते प्रूव्ह करू शकत नाहीत. मागच्या निवडणुकीत अशी माझ्यावर खोटे नाटे आरोप करण्याचा प्रयत्न झाला, पण मी त्या सगळ्या आरोपांना ज्या ज्या लोकांवर नावं ठेवून त्यांनी माझ्यावर आरोप केले त्याच लोकांनी त्याचे स्पष्टीकरण दिले, त्यामुळे मला सुद्धा त्याचं स्पष्टीकरण द्यायची गरज पडली नाही. खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही काय त्यांना खिंडीत लोकांनीच पकडू गेलं नाही. अरे मन चंगा तो कटवट में गंगा, नियत में खतरा झोली में फतरा. लोक हितर एक आहेच, पण तुमच्या कोणती शक्तिस्थानं आहेत, पाच शक्तिस्थानं सांगा की जी तुम्हाला तारतात आणि तुम्हाला एकदम अशी ऊर्जा देतात काम करत असताना? सगळ्यात माझं शक्तिस्थान आहे वारकरी संप्रदायाच, ज्या संप्रदायात माझा जन्म झाला आहे. माझं घराणं वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे आणि आळंदी पंढरपूरची पायवारी मी गेल्या 27 वर्षापासून करतोय, हे माझ्यासाठी एक प्रेरणादायी आहे. मग धार्मिक कार्य करत असताना गणपती असेल, नवरात्र उत्सव असेल, शिवजयंती असेल, रामनवमीचा उत्सव असेल, दहीहंडीचा उत्सव असेल, असे सगळ्या प्रकारचे उत्सवसुद्धा मी या निमित्तानं साजरे करतो. माझे गुरु महाराज, तसं माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यात, बरं, पण सद्गुरू उमागीर महाराजामुळे माझे आजोबा इथं 1957 आले आणि आमचे जन्मसुद्धा इथंच झाले, आणि त्यामुळं आम्हाला इथं महाराजाच्या आशीर्वादानं कृपेनं मला परभणीमध्ये येण्याचा आम्हाला आमच्या परिवाराला भाग्य लाभलं आणि तिथून मनाही एवढं मोठं होता. ही मोठी सगळ्या मतदारसंघातल्या नागरिकांची उपलब्धी आहे. शेवटी जाताना एक फक्त राजकारण असंच नाही, किंवा मी पण एक निवेदक म्हणून किंवा पत्रकार म्हणून काहीतरी स्वप्न असतं माझं आयुष्य, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं असे कोणतं स्वप्न तुम्ही पाहिले जनतेसाठीचं की जे मला पूर्ण करायचं? आता जनतेसाठीचे स्वप्न मला त्या परभणीतल्या सामान्य नागरिकांना मेडिकलच्या सुविधा जागेवर मिळाव्या हे स्वप्न माझ्या उराशी बाळगून मी होतो आणि त्यासाठी मी आटापिटा जीवाचं रान करून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मी परभणीकरांसाठी मिळवले. आणखीनही परभणीकरांच्या ज्या सुविधा आहेत, त्यात आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय असेल, इथल्या पाण्याची व्यवस्था झालेली आहे, आता ह्या नागरी सुविधाच्या बाबतीतला विषय असतात. आता परभणी शहर एक जसं आता मेट्रो शहर आहेत, आता महानगरपालिका झाली आहे, पण आता हे एज्युकेशन हब झाल्यामुळं येत्या 5 वर्षात मला वाटतं की परभणी ही खूप काही मोठं आपल्याला शहर बघायला मिळेल आणि ते बघावं त्यासाठी त्या दृष्टीने तशी पावलं टाकावीत अशी एक मनोमन धारणा आहे की महाराष्ट्राच्या नकाशावर, देशाच्या नकाशावर परभणी शहर तर आता आलेलंच आहे जिल्हा मेडिकलच्या माध्यमातून, पण हे एक शैक्षणिक हब मोठं झालं आहे आणि ह्या कॉलेजपासून परभणी जिल्हा हा आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये ओळखायला जाईल अशा स्वरूपाची. आणि सध्या शेवटी कृषीप्रधान जिल्हा आहे, याशी कधी शेतीशी निगडीत सगळे विषय आहे. इरिगेशनचा मोठा प्रश्न आहे, काही भागामध्ये इरिगेशनचं पाणी मिळते पण काही जागा नाही मिळत नाही, वेअर लिफ्टिंग करून काही भागामध्ये पाणी जर देता आलं तर त्या भागातले 42 गावाचा प्रश्न आहे, 65 गावाचा प्रश्न आहे, तो एक मार्गी लागू शकतो. आणि त्या अनुषंगानं एक सुजनाम सुपनाम असा हा जिल्हा. आता हे सरकारचे काही निर्णय असतात, एक खासदार, एक आमदार कुठल्याही पक्षाचा काही करू शकत नाही, त्यांना आपल्या पक्षाच्या विचाराचं सरकार असेल आणि ते सरकार जर त्याला पूर्णपणे आपल्याला पाठीशी उभं राहिलं तर आपण ह्या जिल्ह्याचा ह्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू शकतो. ही वस्तुस्थिती सरकार असेल तर हे आता पण इंडियाची आघाडी आहे, म्हणजे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, राहुल गांधी असतील, तर यांना केंद्रात किंवा राज्यामध्ये यश मिळेल असं वाटतं. आणि आधीच एक प्रश्न विचारायचा राहिला माझ्याकडून की तुम्ही मागच्या निवड लोक असं म्हणतात की तुम्ही मोदींचा फोटो वापरून निवडून आला, असं ते म्हणतात, पण मी असं नाही म्हणत. यश येईल काय वाटतं?
महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत बाळासाहेबाचंच फोटो नाव सगळे निवडून आले आहेत. शिवसेना स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये जो बाळासाहेबांनी झंझावात सुरू केला आणि त्या झंझावातातून शिवसेना एक नवा रूपाला आली, त्यावेळेस भाजप ही शून्य होती महाराष्ट्र. सगळ्यात मोठं आव्हान आता आहे की आता धनुष्यबाण नाहीये, तर तुम्हाला शिवसेनेची जी मशाल आहे ती लोकांपर्यंत पोहोचवायची, हे पण खूप मोठं आव्हान आहे तुमच्यासमोर. साहेब आता कसं आहे, शेवटी नेट, इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा ह्या एवढ्या काही सोशल एजन्सी आहेत किंवा त्यापेक्षा वैज्ञानिक नेटच्या यंत्रणा आहेत, हे जाळ खूप मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून काही मिनिटांमध्ये आपण घराघरामध्ये आपली मशाल नेऊ शकतो आणि ती मशाल आम्ही घराघरापर्यंत पोचू, हे आपल्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स आहे. आणि लोक मशालीला मतदान करतील. आणि एक रेल्वेचा कार्यक्रम झाला होता, त्या रेल्वेच्या उद्घाटनाचा, त्यावेळेस मला भाजपच्या एका नेत्याने विचारलं होतं की तुम्ही मोदीचा फोटो लावून निवडून आलात. मी म्हणलं मी मोदीचा फोटो लावून निवडून येऊ शकतो, तर तुम्ही तर भारतीय जनता पार्टीचे होते, तुम्ही त्या मोदीचा फोटो लावून तुम्ही का हरले? म्हणजे आमच्यात बी काही क्वालिटी असेल ना. बरोबर आहे, गुणवत्तेशिवाय आहे, गुणवत्तेशिवाय कोणी पास होत नाही, मिनिटमध्ये येत नाही. बरोबर, त्यामुळे आमच्यात काही गुणवत्ता असेल तेव्हा लोक आम्हाला स्वीकारले चार चारदा आणि पाचव्या वेळासुद्धा निवडून येणार एवढा मला कॉन्फिडन्स आहे. आणि ते बाळासाहेबाच्या फोटोनेच निवडून येऊ आणखी विसर. क्या बात आहे, बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो लावून आणि मशाल ती घराघरात पोहोचवून आम्ही नक्कीच विजय होऊ अशी खात्री या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय संजय उर्फ बंडू जाधव यांनी व्यक्त केले. शिवून जाताना एक माझ्या गंमत म्हणून, संपूर्ण या मुलाखतीमध्ये तुम्ही दोन तीन चांगले शेर सादर केले, शेरोशायरी म्हणजे असे काही म्हणी आहेत आपल्या ग्रामीण भागातल्या, त्या हिंदीतल्या आहेत, त्या मराठीतल्या आहेत, तर हे कुठून आलं बरं? काय मी राहत होतो तो परिसर म्हणलं तुम्हाला की मॅक्झिमम मुस्लिम वस्ती असलेला परिसर. हा, आणि सगळे मित्र समाजाचे माझ्यासोबत परिवारात मित्र राहतात, सगळे आठर बघत जातीचे वेगळेवेगळे विचार. काही तुमचे काही मुस्लिम मित्रही असतील आणि बरेच मुस्लिम मी पाहिलेत की जे कट्टर शिवसैनिक आहेत पहिल्यापासून, बाळासाहेबांच्या विचारांचे मुस्लिम आहेत. तुमच्या मतदारसंघातही भरपूर अशी संख्या आहे, किंवा वंचित बहुजन आघाडीचा मागच्या वेळेचा फॅक्टर कितपत चालेल, किंवा मुस्लिम मतदानाची मग तुम्हाला गरजच नाही का? मुस्लिम मताच्या जो काही विश्वासार्हता होती, जो मुस्लिम वर्ग माझा मित्र परिवार आहे, ते मला मतदान करू इच्छित होता, परंतु भारतीय जनता पार्टीसोबत आमचा अलायन्स असल्यामुळं मुस्लिम समाजाचे मित्र म्हणायचे, साहेब तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये काही शंका नाही हो, आमच्या विरोधात मोदींना आहे. आणि ह्यावेळेस उलटं झाले आता की मोदीजीच्या विरोधात आम्ही आहेत, त्यामुळे ते आता लोक आमच्यासोबत खोलू नयेत. हां, त्यामुळे ह्यावेळेस तुम्ही म्हणले तरी साहेब आहेत, आम्ही नाही म्हणले तरी आहेत. त्यामुळे मागासवर्गीय समाज ह्या ठिकाणी संविधान वाचवण्याची जी काही प्रक्रिया, हे संविधान तोडातोडी चालू आहे, त्यांना वाचवण्यासाठी देशातल्या सगळ्या समाजातील लोक रस्त्यावर उतरण्याची तयारीत आहेत. आता इलेक्शन असल्यामुळे सगळे गप्प आहेत आणि ते मतदाच्या रूपाने दाखवतील. आणि मुस्लिम बांधवसुद्धा आमच्यासोबत, उद्धवसाहेबावर खूप त्यांचं प्रेम आहे, कारण उद्धवसाहेबांनी कोरोना काळात जे काम केले, देशामध्ये एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पोहोचला, नावरोही मिळवला, त्या माणसाच्या प्रती सगळ्याच समाजातल्या लोकांमध्ये श्रद्धा आहे. आणि त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं उद्धवसाहेबांवर आघात केले, पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, ह्याची चीड सामान्य मतदारांच्या मनात आहे आणि ती इलेक्शनमध्ये मतदानाच्या रूपानं तुम्हाला व्यक्त झालेली निकाल आल्यानंतर दिसेल. क्या खरं तर त्यांच्या या मुलाखतीतून पूर्णपणे आत्मविश्वास त्यांचा दिसला आणि सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य मतदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेसोबत आहे. खरं तर राजकारणामध्ये इतकी वर्ष टिकणं आहे आजच्या काळात तर खूप कठीण गोष्ट आहे, आणि दोनदा आमदार, दोनदा खासदार राहणं, स्वतःचं चारित्र्य जपणं असेल, सर्वसामान्य लोकांसाठी 24 तास उपलब्ध होणं असेल, या गोष्टी असतात, विकास कामंही करावी लागतात. तर अशा या बॉसची मुलाखत घेण्याचा योग मला मिळाला आणि बोला साहेब ऐवजी आज बोला बॉस मजा आली साहेब, खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहात. आणि हा जय हरी, जय हरी, जय हरी.